मागच्या काही महिन्यांपूर्वी अजितदादांनी खरं तर एक वेगळी भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर अर्थातच ज्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले होते, आता नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयसुद्धा दोन झालेलं आहेत. माझ्यासोबत शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी आहेत, स्थानिक नेते. काय सांगाल, दोन कार्यालय नाही, मुळामध्ये ते कार्यालय आमचंच आहे. त्या कार्यालयाचं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट यांचं कार्य मालकीचं कार्यालय, त्यांनी आम्हाला कोंडाजी मामा अवॉर्ड गजानन चेलार यांनी ताब्यात घ्यावं असं देखील पत्र दिलेलं आहे. परंतु पोलिसाच्या दंडुलकेशाहीमुळे ते कार्यालय आम्हाला पोलिसांनी घेऊन दिलं नाही. आम्ही ताबा घ्यायलासुद्धा गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी कायदा म्हणजे पदाधिकारी ते आता अधिकार त्यांच्याकडे, सत्ता त्यांच्याकडे, सत्तेच्या जोरावर पोलीस खात्याने आम्हाला ते कार्यालय घेऊ दिलेलं नाही. हे कार्यालय आम्ही तात्पुरते एका दिवसामध्ये सन्माननीय मुन्नाजी अन्सारी असतील, कोंडाजी मामा अव्वाड असतील, पिंगळेसाहेब असतील आणि आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून उभं केलेले. कार्यकर्त्यांना कुठेतरी बसण्याची सोय झाली पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे. कार्यकर्ते बाहेरून जिल्ह्यातून येतात, जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आधार मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही कार्यालय घेतलेले आहे. आपल्यासोबत जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत. तुम्ही खरं तर त्या कार्यालयावरती दावा केलेला होता, मग आता आता नवीन कार्यालय म्हणजे त्या कार्यालयावरचं तुम्ही दावा फोडलेला आहे का? मुळात ते कार्यालय आमचंच आहे, म्हणजे आमचं म्हणजे पवार साहेबांचं गटाचं कार्यालय आहे. ते राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावाने आताच गजानन नाना शेलारांनी सांगितलं की ते कार्यालयच आमचं आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी ताबा घ्यायला गेलो होतो, वरिष्ठांनी माझ्या नावानं आणि आदरणीय गजानन शेलार यांच्या नावानं पत्र पण दिलेलं होतं की तुम्ही ताबा घ्या. आम्ही ताबा घ्यायला गेलो असताना आपण सर्वांनी बघितलं की आपल्या मीडियानं पण त्याची दखल घेतलेली आहे, का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स वापरला गेला आणि आम्हाला ताबा घेण्यापासून त्या ठिकाणी रोखण्यात आलं. आणि त्या ठिकाणी आपण बघतो आहे की गेल्या महिना दीड महिन्यापासून ते कार्यालय त्या ठिकाणी वापराविना पडलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये. अनेक कार्यक्रम असतात, मीटिंग असतात, त्याच्यासाठी या ठिकाणी आम्हाला कार्यालयाची गरज होती, म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी हे कार्यालय सुरू केलेले. तर नाशिकमध्ये आता राष्ट्रवादीचे दोन कार्यालय झालेले आहेत. आपण बघू शकतो की हे नवीन कार्यालय अशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे आणि तात्पुरतं हे कार्यालय आहे अशा पद्धतीची माहिती स्थानिक हे नेत्यांनी दिलेली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एक वेगळी भूमिका घेतली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले होते आणि आता शरद पवार गटाचं हे कार्यालय जे आहे ते नाशिकमध्ये तात्पुरतं हे तयार करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.